आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राष्ट्रीय टँगसुडो स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघाची निवड. राष्ट्रीय टँगसुडो प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ. कोगनोळी येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल येथे राष्ट्रीय टँगसुडो प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी येत्या रविवारी दिनांक 14 आणि सोमवार दिनांक 16 रोजी सांगली येथे होणाऱ्या राष्ट्रीय टँगसुडो स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघाची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोगनोळी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर आर नवाळे हे होते. सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक अमोल आवटे यांनी केले. यावेळी बोलताना शिक्षक ए पी कुलकर्णी म्हणाले, कोगनोळी सारख्या ग्रामीण भागात टँगसुडो हा ज्युदो काळातील क्रीडा प्रकार लोकप्रिय करणं, हे आव्हान यशस्वी करणे हे कोगनोळी हायस्कूलसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अध्यक्षीय भाषणात नवाळे म्हणाले, संस्थेचे चेअरमन प्रीतम पाटील यांच्या प्रेरणेमुळे राज्य टँगसुडो असोसिएशन आम्ही स्थापन करू शकलो. संघ निवडीसाठी आसपासच्या खेड्यातील 60 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणात भाग घेतला. सांगलीचे नदाब सर तसेच कांबळे यांचे मुलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत आहे. यावेळी आर ए डोंगरे, एस एन अलगुरे, आर आर कुऱ्हाडे, शिल्पकार आवटे, धनंजय मजगे, बाहुबली अक्कोळे, वर्षा नवाळे, प्रेमा मानगावे यांच्यासह अन्य शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन करून आभार आर आर कुऱ्हाडे यांनी मानले. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.